नमस्कार, मी अजय शेरकर, झुंजार नेता लाइव चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। सुरुवातीला पाहूया बातम्या एक्सप्रेस। बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ। बीडच्या बायपास रोडवर वाहनाच्या धडकेनं 2 म्हशी ठार, 2 जखमी। कोरोना बाधिताचा मृतदेह 10 तास ॲम्ब्युलन्स मध्येच, माजलगाव येथील घटना। सरकार बेजार, 2 दिवसात 3 मंत्री कोरोनाग्रस्त, आता बच्चू कडू यांना लागण। पहाटेचा शपथविधी यशस्वी न होणे ही फडणवीसांची खंत, उदय सामंत। ही तर देवेंद्र फडणवीसांची बौद्धिक दिवाळखोरी, बाळासाहेब थोरात। केंद्र सरकारवर कर्जाचा डोंगर, प्रथमच ओलांडला 100 लाख कोटींचा टप्पा। नापास विद्यार्थ्यांची परीक्षा महिनाभरात, प्रमाणपत्रावर कोविड शेरा नाही, उदय सामंत। माझे कुटुंब माझी जबाबदारी योजना अडचणीत, अंगणवाडी सेविका आशांचा कामाला नकार। हस्तक्षेप याचिका स्वीकारल्यानं इंदोरीकरांच्या अडचणीत वाढ। आणि आता बातमीपत्र विस्तारानं। बीड जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे। एकीकडे लोक उद्योगधंद्यामुळे हैराण आहेत, तर दुसरीकडे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या रोजच द्विशतक पार करत आहे। आज आलेले रिपोर्ट सुद्धा जिल्ह्याची काळजी वाढवणारे आहेत। आज जिल्ह्यात 155 जण पॉझिटिव्ह आढळून आले आहे। यामध्ये बीड 26, अंबेजोगाई 28, आष्टी 2, धारूर 16, गेवराई 18, केज 7, माजलगाव 16, परळी 11, पाटोदा 7, शिरूर कासार 12, वडवणीत 12 रुग्णांचा समावेश आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। बीड शहरात प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे पडले आहेत। एकूणच सध्याच्या पावसाळ्यात बीडकरांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। सध्या परतीचा पाऊस मध्यावर आलेला असताना बीड नगरपालिका प्रशासनाचे अद्यापही शहराकडे दुर्लक्षच आहे। बीड शहरातील जालना रोड, मोंढा रोड, पेठबीड, नळवंडी नाका, बार्शी नाका, बार्शी रोड, सिव्हिल हॉस्पिटल समोर खड्डेच खड्डे आहेत। तसेच शहरातील अस्वच्छता, मोकाट जनावरे याकडे नगरपालिका, आमदार या सर्वांचे दुर्लक्ष आहे। त्यामुळे नागरिकांचे हाल आता होत आहेत। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। पेठबीड भागाला जोडणाऱ्या मुख्य 4 पुलांपैकी काल झालेल्या अतिवृष्टीने दगडी पुलावरून पाणी ओसंडून वाहू लागले। आज सकाळी दगडी पुलावर भेट दिली असता या ठिकाणी पोलीस प्रशासन सतर्क आढळून आले। एकूणच पावसामुळे शहरातील नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे। तसेच नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। बीड पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांनी पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांचे आभार मानले व दिलगिरीही व्यक्त केली। 14 महिन्याच्या कार्यकाळात पत्रकारांकडून जे सहकार्य मिळाले हे मोलाचे असल्याचे सांगितले व बीड पोलीस दलांकडून हर्ष पोद्दार यांना निरोप देताना भव्य रॅली काढून निरोप देण्यात आला। बीडचे कर्तव्यदक्ष पोलीस अधीक्षक हर्ष पोद्दार यांची बदली झाल्यानंतर त्यांच्या जागी मुंबई गुप्तचर विभागाचे उपायुक्त राजा रामास्वामी हे बीडचे नवे जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून बीड शहरात डेरे दाखल झाले असून आज दुपारी त्यांना बीड पोलीस दलानं सलामी देत स्वागत केले। बातमी लिहीपर्यंत बीड जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून चार्ज घेण्याची प्रक्रिया सुरू होती। आता राजा रामास्वामी यांच्या कामगिरीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। अल्टिमेटली यू हैव टू बी ट्रू टू योरसेल्फ, मतलब खुद पे पर अगर एतबार नहीं हो और अपना इंटेग्रिटी अगर नहीं मेंटेन कर सके तो मुझे नहीं लगता किसी को किसी प्रशासनिक ओहदे पर रहना चाहिए। तो मेरा जो जो एक्सपीरियंस बीड में रहा है वो वैसा रहा है। अब आपसे मैं सुनना चाहूंगा, खासतौर से जो गलतियां हुई है, जो फीडबैक है, जिसके वजह से मेरा आगे का कार्यकाल इम्प्रूव कर सकता हूँ, वो सुनना मुझे ज्यादा पसंद होगा। क्योंकि अच्छाई तो सब लोग बोलते हैं, चेहरे पे पे बोलते हैं, लेकिन मुझे कम से कम हमेशा ये लगता है कि जो लोग चेहरे पे ये बता सकते हैं कि आपकी गलतियां क्या होती है, उससे कहीं ज्यादा फायदा होता है। क्योंकि आगे के कार्यकाल में आप उसे सुधार सकते हैं, स्पेशली क्योंकि मेरे लिए पहला एसपी टेन्योर था,
मुझे जनता और मीडिया का फीडबैक जो है वो मेरे लिए बहुत अत्यंत। बीड जिल्ह्यात यंदा चांगला पाऊस काळ झाल्यानं जिल्ह्यातील तसेच जिल्ह्यालगतचे सर्वच धरणे आता ओसंडून वाहू लागले आहेत। यातील बिंदुसरा, माजलगाव, जायकवाडी, सिंदफणा आदी धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे। पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केलेली दिसते। नदीकाठच्या नागरिकांनी सावध राहावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। शहरातील कागदिवेस भागातील 23 वर्षीय तरुण अक्षय राजू कांबळे हा फिरायला जातो म्हणून गेला, तो परत आलाच नाही। कुटुंब आणि नातेवाईकांनी त्याचा खूप शोध घेतला, मात्र त्याचा थांग पत्ता लागला नाही। दरम्यान शनिवारी सकाळी रामतीर्थ परिसरातील बिंदुसरा नदीपात्रात त्याचा मृतदेह आढळून आला। अक्षय कांबळ्याच्या जाण्यानं परिसरात हळहळ व्यक्त होत आहे। औरंगाबाद विभागाचे माजी आयुक्त उमाकांत दांगट व केज नगर पंचायतीचे माजी नगराध्यक्ष पशुपतीनाथ दांगट यांच्या मातोश्री अवंतिकाबाई गणपतराव दांगट यांचे गुरुवारी रात्री निधन झाले। मृत्यूसमयी त्यांचे वय 92 वर्ष होते। अवंतिकाबाई ह्या गेल्या 8 दिवसापासून आजारी होत्या। मराठा आरक्षण प्रश्नी मराठा समाज आक्रमक झाला आहे। हिंगोलीतील ग्रामीण भागातील गावात राजकीय पुढाऱ्यांनी येऊ नये यासाठी गावकऱ्यांनी बोर्ड लावले असून या बोर्डावर पुढारी गावात आल्यास जीवितला धोका होण्याचा इशाराच दिला आहे। राज्यातील मराठा आरक्षणावर स्थगिती मिळाल्यानंतर मराठा समाजामध्ये आक्रोश व्यक्त केला जात आहे, त्यामुळे केवळ मराठा समाजाचा हा मतदानासाठी वापर का असा प्रश्न तरुणांकडून विचारला जाऊ लागला आहे। त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये आता राजकीय पुढाऱ्यांना बंदी करण्यात आली असून गावाच्या बाहेर बोर्ड लावून गावात न येण्याचा इशारा राजकीय पक्षांच्या पुढाऱ्यांना देण्यात आला। चुलीत गेले नेते, चुलीत गेले पक्ष, आता मराठा आरक्षण एवढेच आमचे लक्ष, अशा आशयाचे फलक हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांच्या बाहेर दिसू लागले आहेत। असाच एक बोर्ड औंढा तालुक्यातील असलेल्या टाकळगवण येथील या गावाच्या लोकांनी गावाबाहेर लावला असून सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांना या गावात येण्यास बंदी घातली आहे। जगभरात थैमान घातलेल्या कोरोनानं शहरासह ग्रामीण भागात पाय पसरले आहेत। माजलगाव तालुक्यात कोरोनाचे मीटर वाढतेच आहे। माजलगाव शहरातील एका खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये कोरोनामुळे मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर मृतदेह तब्बल 10 तास ॲम्ब्युलन्समध्येच ठेवण्यात आला। याबाबत मृतांच्या नातेवाईकांनी तहसीलदारांना माहिती देऊनही अंत्यसंस्कार करण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे, त्यामुळे महसूल विभाग आणि नगरपालिका मात्र झोपेत होते की काय असा प्रश्न उपस्थित होत आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त परळी येथे भाजपाकडून सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे। परळी तालुक्यात रक्ताचा तुटवडा भासत असल्यानं गरजूंना तात्काळ रक्त उपलब्ध व्हावे यासाठी भाजप पदाधिकाऱ्यांनी आज रक्तदान शिबिर आयोजित केले होते। या शिबिरात शेकडो कार्यकर्त्यांनी रक्तदान केले। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। धावती दुचाकी रस्त्यातच बंद पडली, पुन्हा सुरू करण्यासाठी बराच वेळ लागला। झटून देखील दुचाकी सुरू होत नसल्यानं एका युवकाचा पारा चढला आणि थेट दुचाकीच जाळून टाकली। घटना शिरसाळाजवळ परळी रोडवर घडली। भर रस्त्यात जळत असलेली दुचाकी पाहून बराच काळ वाहतूक ठप्प झाली होती। अखेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन दुचाकी विझवली, मात्र तोपर्यंत दुचाकी जळून खाक झाली होती। झुंजार नेता लाईव्ह चॅनलसाठी दीपक जाधव, बीड। भारतीय जनता पक्षाचे जिल्हा सचिव शंकरराव देशमुख, शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी आणि काँग्रेस मतदारसंघाचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली लोकवर्गणी करून कडी नदीतील काटवण GCB ने काढण्यात आले। गावालगत स्वच्छ अशी खळखळून वाहणारी नदी म्हणजे गावाच्या वैभवात भर टाकणारे आहे। 3 वर्षानंतर देवी निमगावचा तलाव भरून वाहू लागला आहे, त्यामुळे कळा शहरालगतून जाणारी कडी नदी वाहू लागली आहे। परंतु कडी नदी अत्यंत गावालगत आहे। नदीपात्रात मोठ्या प्रमाणात वेड्या बाबळी वाढलेल्या आहेत, त्यामुळे नदीला पाणी आहे की नाही हे पण दिसत नव्हते। 2-4 दिवसात दादेगावचा तलाव भरभरून वाहणार आहे, त्यामुळे कडी नदीला आणखी पाणी येऊ शकते। ज्यादा पाऊस झाला तर काटवणामुळे कडा शहरात पाणी शिरण्याचा संभाव्य धोका ओळखून शंकरराव देशमुख, शिवसंग्रामचे तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर चौधरी, काँग्रेस मतदारसंघाचे अध्यक्ष रवी पाटील यांच्या पुढाकाराने पांडुरंग कर्डिले, बाळासाहेब देशमुख, सुनील म्हेत्रे, छगन कर्डिले, बंटी गायकवाड, विष्णू कराळे,
सचिन शिंदे, राजू मस्के, राजू शिंदे, विनोद ढोबळे, गोविंद मिश्रा, रसिकभाई सय्यद, विजय ढोबळे, राजू पवळ, बाळू पवळ, आबासाहेब घोरपडे व इतरांच्या उपस्थितीत आणि उपस्थितांनी आर्थिक सहकार्य केले. या ठिकाणी नदीमध्ये खूप मोठा कचरा, झाडं उगवलेले होते, परंतु हे झाडं काढलेले गेलेले नाहीत, त्यामुळं पाण्याला अडथळा निर्माण झालाय. गावाचं जे दिसायला पाहिजे चांगलं ते दिसत नाही, म्हणून आम्ही या ठिकाणी खडा गाव ग्रामस्थ मिळून लोकवर्गाने एकत्र पैसे गोळा केलेले आहेत आणि या ठिकाणी ज्या काट्या कुट्या आहेत ते सगळं स्वच्छ करून आणि खडा गावाचं पुन्हा एकदा सुंदर आणि स्वच्छ रूप आम्ही गावासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न करत आहोत. खडा येथे खडा शहरामधील कडी नदी, या कडी नदीला सुमारे 3 ते 4 वर्षानंतर असं भरघोसाचं नितळाचं पाणी या कडी नदीला आलेलं आहे. परंतु या कडी नदीमध्ये जे थोडंसं घाणीचं साम्राज्य झालेलं आहे, जे झाडं झुडपं उगवलेले आहेत, ते सुशोभीकरण करण्यासाठी गावकऱ्यांच्या वतीने आणि आमच्या सर्वांच्या वतीने पुन्हा फुलाची पाकळी सर्वजण देत आहेत. त्यामुळे सुमारे 8 ते 10 तास जेसीबी मशीन चालवून काटवण काढून स्वच्छता करण्यात आली. त्याबद्दल सर्व कडेकरांनी धन्यवाद दिले. झुंजार नेता लाईव्हसाठी पत्रकार दिगंबर बोडखे, कडा. आणि याचबरोबर आजचं बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया उद्या काही ताज्या आणि नव्या घडामोडीसह. तोपर्यंत काळजी घ्या आणि कोरोनाचा संसर्ग टाळा. नमस्कार.